आदिवासी भागात वादळ म्हणून हे काम केलं त्यांनी परंतु सरकारी योजना जे आहेत गिरणी म्हणा कुठल्या जिल्हा परिषद सदस्याकडून ते सगळे मंजुरी होतात त्या लोकांना काहीच घरकुल आली ते ग्रामपंचायती धड नाहीत वाकड्या टोप्यावाल्याला देणार गरिबांक कोणी पाहणार नाही पाच पाच वर्षे अशा गोंधळ झालेले आहेत ते ठेवलेत कशासाठी काय ते दिले माबलाय अर्ज वगैरे भरलं त्यांनी जिल्हा परिषदेला अर्ज भरला आम्ही काहीच नाही हो कामं केली अजिबात आणि वैयक्तिक लाभाच्या कुठल्या स्कीम भेटल्याच नाहीत नाही 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 फक्त मोठ्या टोपीला पाहत आहे मोठी टोपी म्हणजे कशी की पुढारी आणि गरिबा खड्ड्यात गेली आता सुपेवाडला पाण्याची सोय नाही पांघुरण्याला रस्ता नाही किंवा असे ह्या ज्या अडचणीत हे कोण करीत असेल ग्रामपंचायत करीत असेल आणि ते ठराव बिड जाऊन ते जिल्हा परिषदेला स्व सिद्ध साहेबाला सांगितलं होतं पण लांडे साहेबांना बघू आपण करू आपण करू आपण मग गेली त्यांची अडीच वर्षांनी मग आम्ही काय करणार तुम्ही जागा वर्षे वर्ष होऊन गेले तरी कामं केली नाही त्यांनी आता पिठाचा घरी पंधरा अर्ज येते योग्य अर्ज नाही मग काय या आमच्या सदस्याला म्हणायचा सांगा ना तर अशी कामं केली तर आम्ही आवश्यक तो माणूस निवडून देऊ त्या गावामध्ये नंतर परत या गावात येत नाही आम्ही सांगितलं ना की हा माणूस येणारच नाही तर खर्चच येणार नाही हे एवढी शाश्वती आमच्याकडं किती तू तुम्ही आता नाराजात म्हणायचं नाराज म्हणजे कामच नाही तर काय घरकुल आली कामा घरकुला आली ती सुद्धा नाही जी पोटाऱ्यांनी फक्त वाकडी टोपी आणि गरीबा पाहायचं देवराम लांडेचं काढ सगळं माहिती त्यांना सर्व माहिती आहे पण सगळं चोराचे खिसे चोराचे खिसे मरीला खिसे मारले झालं महिलांनी महिलांचे दाखले काढून द्या लाईट बिला जोडून द्या तुम्हाला गिरणी देतो हा दिलं ना आम्ही सगळं दिलत अजून नाही रे दिलं मग आलंच नाही येऊ हो देलक्ष केले तो फक्त आला म्हणायचा वादळ आता हे वादळ कवळ चालायचं आजून गार नाही असं नाही असं वादळ म्हणजे तो जो आदिवासी होत शब्द बरोबर आहे जातीचा अभिमान आहे त्याला जातीचा अभिमान पण त्याला साथ दड नसते कामं केली पाहिजे जिल्हा परिषदे अधिकारी अध्यक्ष आहे त्याला सुद्धा हे भांडलं पाहिजे त्यांचं सदस्य आहे ना, ना ते जिल्हा परिषद त्यांचं जे सांगतील तालुक्याचं ते काम करावंच लागेल त्यासाठी देवरामला जर जरी आपला नातेवाईक असेल तरी कायद्याला समान आहे कायदा हा समान असतो यावर्षी आता त्याची किती वर्षी राहिली असेल करू ना आम्ही जो काम करेल त्याला बदल करू नाही तर जो पुढारी येईल त्याला काढून टाकू आम्हाला काय करायची आम्ही काय पैसे काढू गावा हां पुढऱ्याने काय जा ते आम केलाच मध्ये मग ते दे देवरामध्ये ठोंगून जात तुम्ही काम करत आहात तर शपथ घ्यायची आमच्या देवी लायची का आम्ही कामं काम करणार तरच इथं तुम्हाला बहुमत मिळेल तर अखंड तालुक्यात तुम्हाला पडल्यास राहणार नाही तुम्ही उद्या कुठलाही माणूस उभारा कोणीही करा पण आदिवासीकडे लक्ष टाका हां आता जुन्नर तालुक्यामध्ये पंचायत समितीला सगळे आदिवासी आहेत पुढारी आपले गेले का नाही नाही आमची नाही ओळख ते हे खालं का लगा? ते कामच करायची नाही या शिल्ल्यात भरपूर आदिवासी खंच्या भागात आदिवासी जुन्नर वरच्या मागा भागात दिल्या तीनशे रुपये खाऊन पाचशे रुपये खाऊन द्यायचंच नाही आणि सगळी लोकं आपले आदिवासी म्हणून मी काय म्हणतो का जातीला जात चांगली नाही हा जातीची माती खा नाही खाऊ शकते ते खुर्शी वगैरे ना तेव्हा खा ते खाली थे ना ते पुढंच येतात खालचे लोक काय करतात खिसाग्राम करतात चहा पालतात आणि ही काही गरीब लोक यांच्याकडे बाजाराला उतारायला पाहिजे नाही यांना काय चहा पाहिजे अरे चहा नाही फुकट काम केलं पाहिजे तेव्हा बहुमत मिळतो आणि सहकार्य मिळतो हे केलं पाहिजे हा नाराज म्हणजे खूप नाराज आहे आम्ही त्यांच्या समोर मी सांगेल त्या पुढाऱ्यांच्या आपण कुठल्याही माणसाची आईगाई करू शकत नाही हा चलांड्याचं ना। चांगलं वाईटही सांग शेळखांदाही सांग काही ते कामोटं साहेब आहेत काय आपणच निवडून दिलंच नाही यांना आणि हे जर काम ना नाही खुर्च्या नाही फेकून द्यावा हो खाली मी तुम्हाला समाजात सांगेल की तुम्ही खुर्ची उभासायचंच नाही खाली बसा आम्हाला जिल्हा परिषद नाही काय जिल्हा परिषद आम्हाला करू शकतो गरिबांना अव आमची तारा अशी आहे आमची परिस्थिती अशी आहे आता अखंड मावळा म्हणता हिरडा नाही त्यांनी गोडेगावला अखंड भारतीय मोर्चा टाकला पण ह्या वाण्यानी अजूनपर्यंत त्यांनी काही आदेश दिलेले नाही आणि आम्ही काय करणार या जगामध्ये फक्त हिदा आले केले होते पण ते काही यस आलं नाही त्याला वेस आलं नाही तेव्हा इथून पुढं पुड़ा जो पुढारी होईल त्यांनी करावा नाही तर एकच बारी त्याला ज्यांचं परत नाही